विद्यार्थी मित्रों आपण इयत्ता 8वीतील 8वा इतिहासातील प्रकरण बघतोय सविनय कायदेभंग चळवळ। तर आतापर्यंत 8वी इतिहासामध्ये आपण स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास अभ्यासतोय। त्या स्वातंत्र्य चळवळीतील इतिहास अभ्यासत असताना एक महत्त्वाचं प्रकरण म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ। आता सविनय कायदेभंग चळवळ म्हणजे काय? तर ज्यावेळेस ब्रिटिशांनी भारतीयांवरती राज्य केलं, भारतीयांवरती राज्य करत असताना ब्रिटिशांनी अनेक अशा प्रकारचे जुलमी आणि अत्याचारी कायदे जे होते ते जुलमी आणि अत्याचारी कायदे निर्माण केले। त्या कायद्यांमुळे भारतीयांवरती अत्याचार वाढू लागले होते। तत्कालीन राष्ट्रीय सभेचे नेते आणि महात्मा गांधीजी यांनी अशा प्रकारचे जे जुलमी कायदे होते की ज्यांच्यामुळे भारतीयांवरती अत्याचार आणि अन्याय वाढू लागला होता ते कायदे मोडण्यासाठी निश्चय केला आणि सविनय कायदेभंग चळवळ संपूर्ण भारतामध्ये सुरुवात झाली। आता अगोदर सविनय कायदेभंग चळवळ सुरू होण्याच्या अगोदरची थोडक्यात पार्श्वभूमी आपण समजून घेऊ। राष्ट्रीय सभेचे जे अधिवेशन होत होते तर एक अधिवेशन लाहोर येथे भरलेलं होतं आणि लाहोर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलालजी नेहरू। आतापर्यंतचा राष्ट्रीय सभेचा इतिहास आपण बघितला तर त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये वसाहतींचं स्वराज्य हा एक अजेंडा त्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये घेतलेला होता, परंतु लाहोर येथे पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जी राष्ट्रीय सभेचं जे अधिवेशन झालेलं होतं त्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव हा पहिल्या वेळेस संमत करण्यात आला। पुढे चालून राष्ट्रीय सभेचे नेते आणि महात्मा गांधीजी यांनी ब्रिटिशांकडे अशा प्रकारचे जुलमी आणि अत्याचारी जे कायदे होते ते रद्द करण्यासाठी मागणी केली, परंतु ब्रिटिशांनी ती मागणी फेटाळून लावली। नंतर महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय सभेच्या सर्व नेत्यांनी ठरवलं की आपण ब्रिटिशांचे हे जे जुलमी आणि अत्याचारी कायदे आहे ते मोडून काढू, परंतु ते मोडून काढत असताना शांततेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने ते आपण मोडून काढूया। मग या पाठामध्ये आपल्याला तेच बघायचं आहे की कोणकोणते जुलमी आणि अत्याचारी कायदे होते की ते शांततेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी आणि महात्मा गांधींनी मोडलेले आहेत।